नमस्कार, आज आपण सोशल आणि इमोशनल डेव्हलपमेंटबद्दल जाणून घेणार आहोत. सोशल अँड इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिक आणि भावनात्मक विकास. बालपणी सामाजिक आणि भावनात्मकरित्या मुलं त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले असतात. ते त्यांच्याकडूनच प्रेमाने वागायला, एकमेकांना मित्रांना खेळणी वाटून खेळायला किंवा मोठ्यांचा सन्मान करायला शिकतात. हळूहळू ते शाळेत जातात, आपल्या मित्रांना भेटतात, त्यांच्याशी खेळता खेळता ते त्यांच्या भावना व्यक्त करायला शिकतात, प्रेमाने किंवा रागाने. हळूहळू आपल्या भावनांवर नियंत्रण करायला पण शिकतात. ह्याच वेळेला मुलांकडे सामाजिक आणि भावनात्मक अशा काही कृत्या करून घेतल्या पाहिजे जेणेकरून मुलांमध्ये सकारात्मक विकास होईल. जसं की प्रेमाने वागणे, प्रेमाने बोलणे, एकमेकांचं सहाय्य करणे, क्रोध न करणे, मोठ्यांची मदत करणे आणि मोठ्यांचा सन्मान करणे. अचूक वेळेला अचूक शिक्षण मिळाल्यामुळे मुलांमध्ये सकारात्मक विकास होईल. ते मोठे होऊन एक जबाबदार आणि समजदार नागरिक बनतील. समाजाप्रती त्यांची जी जबाबदारी आहे ते समजतील. लोकांचं दुःख सुख आणि त्यांच्या भावना समजतील. फक्त माणसांच्याच नाही तर जनावरांच्यासुद्धा. शाळेच्या शिक्षणाचा उद्देश मुलांचा सर्वांगीण विकास आहे. मग सामाजिक आणि भावनात्मक विकास त्यातलाच एक महत्त्वाचा घट आहे, जो आपण मुलांना चांगल्या प्रकारे सामाजिक आणि भावनात्मकरित्या शिक्षण देऊन पूर्ण करायचा आहे. आणि त्यासाठीच आम्हाला शिक्षकांची आणि पालकांची म्हणजे तुमची सहयोगाची गरज आहे, तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद.